स्वर्गीय दिनेश इलेवन संघाकडून स्वतः मालक महेश माळी गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करण्यासाठी राजेश माळी आणि पहिला चेंडू निर्धाव जातोय इधर बघा राजेशच्या बॅट मधून सुंदर असा फटका मात्र पाहायला मिळतोय चार धावा मात्र मिळतात राजेशच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडू हल्ला चढवला जातोय सनी इलेवन कडून मात्र हल्ला चढवला जातोय आणि चौकारच्या स्वरूपात दोन चेंडू चार धावा दहा फलकावर लागले जातात सनी इलेवन संघाची तिसरा चेंडू महेश मालियाचा बॅटला अंगाला बस होऊन चेंडू एक धाव एकच धावाने मात्र समाधान मानावे लागेल तीन चेंडू आणि पाच धावा दाबल कवा लागले जातात सनी इलेवन संघाचे महेश मालीच्या माध्यमातून आपल्याला कमबॅक पाहायला मिळते तिसऱ्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर आता स्ट्राईक एंडला विवेक सुंदर असा फटका विवेकच्या बॅट मधून निघला पंच षटकार चौथ्या चेंडू मात्र विवेकच्या माध्यमातून आपल्याला षटकार पाहायला मिळाला चार चेंडू आणि अकरा धावा दाबल कप पोहोचले जातात बघा निर्धाव चेंडूची सांगता होते पाच चेंडू आणि अकरा धावा दाबल कवा लागले जातात सनी इलेवन संघाचे चौथ्या चेंडू षटकार मारल्यानंतर पाचव्या चेंडू महेश माली कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला स्वर्गीय दिनेश इलेवन संघाकडून शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय बघा सुंदर फटका एकच धावा मात्र समाधान मानावं लागेल पहिला षटक मात्र संपला जातो आणि बारा धावा दाखल करावं लागले जातात एक षटकाचा एक षटक संपल्यानंतर बारा धावा दाखल करावं लागले जातात सनी इलेवन संघाचे दुसरा गोलंदाज स्वर्गीय दिनेश इलेवन संघाकडून महेश सिंगल सहा चेंडू संपले जातात आणि बारा धावा दाखल कर दिनेश इलेवन संघाला दोन दोन दिन मध्ये लढत पाहायला मिळते एकीकडे सनी इलेवन दुसरीकडे स्वर्गीय दिनेश इलेवन संघ प्रथम बॅटिंग करत असताना सनी इलेवन संघाने 40 धावा उभारून काढल्यात 41 धावांचा टार्गेट मात्र सेट केला स्वर्गीय दिनेश इलेवन संघासमोर येणारे 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला पाहायला गेलो तर बालवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मधलं पर्व तिसरे येणारे 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला महेश माली आणि राकेश राऊत मात्र स्वर्गीय दिनेश इलेवन संघाकडून रवाना झालेत मैदानावर
गोलंदाजी स्ट्रांग वर्सअप जो असणार प्रणव वसावी स्ट्राइक गेंडला महेश माली नॉन स्ट्राइक गेंडला राकेश राऊत स्लॉगचं सेटअप आहे प्रणव गोसावी याचं पहिला चेंडू टाकण्याचं सज्ज होते प्रणव गोसावी न्यू बॅट्समन लेफ्टी बॅट्समन महेश माली आपल्याला पाहायला मिळतं मैदानावर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय प्रणव गोसावी पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकला जातो प्रणव गोसावी चेहऱ्याच्या माध्यमातून येणारे 23 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला पहिली विकेट मात्र महेश मालीच्या स्वरूपात लागली जाते स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला त्याची जागा भरवण्यासाठी चाललाय विनायक माली न्यू बॅट्समन विनायक माली चाललाय महेश माली याची जागा भरवण्यासाठी दोन चेंडू मात्र निर्धाव फेकले जातात प्रणवच्या माध्यमातून येणारे 22 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते प्रणव गोसावी प्रणव सज्ज होते बघा सुंदराचा फटका आहे एकच डाव या फटक्याला मिळली जाते तीन चेंडू आणि एक डावा डाव फलकावा लागले जातात धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतो स्वर्गीय दिनेश इलेवन संघाकडून येणारे 21 चेंडू 40 धाव संघाची गरज असणार मात्र स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला तीन चेंडू आणि एक धाव धाव फलकावा लागली जाते चौथा चेंडू सुंदरचा फटका आहे एकच धावा मात्र समाधान मानावं लागेल चार चेंडू आणि दोन धावा धाव फलकावा लागले जातात सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते प्रणवाच्या माध्यमातून पाचवा चेंडू प्रणव गोसावी याचा सुंदर असा फटका आहे चेंडू जातोय चौकार सुंदर असा फटका पाहायला मिळाला विनायक माली याच्या माध्यमातून आणि चेंडू चार धावांसाठी चाललाय निघून पाच चेंडू आणि पाच धावा धाव फलकावा लागले जातात स्वर्गीय दिनेश इलेवन संघाच्या सहा धावा सुंदर असा फटका आहे बघा पाहायला मिळते विनायक माली याचा बॅट म्हणणं अंपायर निर्णय करवा काहीच नाही एकच धावे मात्र समाधान मानावं लागेल विनायक माली याला स्लॉगच्या झडक मध्ये धावा खर्च केला प्रणव गोसावी यांनी सात धावा दाखल करावा लागले जातात स्वर्गीय दिनेश इलेवन संघाच्या येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेवन संघाला सहा चेंडू सहा षटकार मारले विनायक माली यांनी पुंडलिक बोराडे यांस कडून 1000 रुपयाचं पारितोषिक स्ट्राईक चेंज आहे मात्र बॉलर थांबा स्ट्राईक चेंज आहे विनायक माली वरती जा दुसरी गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होते भगवान काले समोर विनायक माली पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते सहा चेंडू सहा षटकार मारले विनायक माली तर पुंडलिक बोराडे यांस कडून 1000 रुपयाचं पारितोषिक दुसरा चेंडू
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगतो ते दोन चेंडू आणि धावा लागल्या त्याच्या सात धावा धाव फलकावर स्वर्गीय दिनेश लोन संघाच्या येणारे 16 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला. जिल्ह्याच्या सुरुवात मात्र विनायक मालेची विकेट जोडली जाते. दुसरी धक्का मात्र लागला जातो स्वर्गीय दिनेश लोन संघाला विनायक मालेच्या स्वरूपात. त्याची जागा भरवण्यासाठी चाललाय मात्र करण लेकुरवाले, न्यू बॅट्समॅन करण लेकुरवाले. तीन चेंडू आणि सात धावा दाखल करावं लागले जातात. दोनच चेंडू झाले असतील ना मित्र, तीन झाले पहिले दोन निर्धावित. चौथा चेंडू भगवान कालेचा. राईट चेंडू स्वर चेंडूचा मारा करतोय भगवान काले. धावफलक वाढतोय, आठ धावा धाव फलकावर जाऊन पोहोचतोय. तीन चेंडू आणि आठ धावा धाव फलकावर लागले जातात स्वर्गीय दिनेश लोन संघाच्या. सुंदर असा फटकावी करंटच्या माध्यमातून चेंडू चाललाय निघून चार धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचला 12 या अंकावर. चार चेंडू आणि 12 धावा धाव फलकावर लागले जातात स्वर्गीय दिनेश लोन संघाच्या. पाचवा चेंडू भगवान काले होता. चेंडू वरती गेलाय, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेतली जाते. दोन मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 14 अंक. शेवटचा चेंडू शिल्लक राहणार दुसऱ्या ओव्हर मधला. विकेट पडली जाते स्वर्गीय दिनेश लोन संघाला. तिसरी विकेट मात्र पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला. गोलंदाजी स्ट्रॉंग सज्ज असणार युवराज बोराडे. पहिला चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. ती सांगतो होते युवराज बोराडे याच्या माध्यमातून. सुंदर असा पहिला चेंडू टाकला जातोय युवराज बोराडेच्या माध्यमातून. बघा क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण झाली जाते. दाबलक जाऊन पोहोचलाय 16 अंकावर. येणारे 10 चेंडू आणि 25 जणांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला. राकेश राऊत त्याचा चांगला फटका आहे. चेंडू निघून चाललाय, चेंडू चालला सीमा रेखापार. आलाय राकेश राऊतच्या बॅटमॅन चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या अंकावर. येणारे 9 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला. चांगली झुंज देताना पाहायला मिळतोय स्वर्गीय दिनेश लोन संघ. येणारे 9 चेंडू आणि 21 धावा करावे लागतील स्वर्गीय दिनेश लोन संघाला. बघा सुंदर असा फटका आहे. पुन्हा एकदा एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण झाली जाते. दाखवलं जाऊन घेतलं 22 अंकावर. येणारे 8 चेंडू, येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला. निर्धावा चेंडू जे सांगता येते. येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश लोन संघाला.
नौ चेंडू आणि नौ चेंडूच्या स्वरूपात चार धावा मिळले जातात. बोनस प्लस असणार स्वर्गीय दिनेश संघाचे पाच धावा या चेंडू मिळले जातात. फलक जाम बुधले 27 अंकावर येणारे सात चेंडू आणि 14 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश संघाला. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतो, मिसफील पाहायला मिळते आणि चार धावा दाखल कवर पुन्हा एकदा जोडले जातात. दाखवलं जाम बसले 38 अंकावर येणारे सहा चेंडू आणि 10 धावा संख्याची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघाला. मिसफील पाहायला मिळते आपल्याला. येणारे सहा चेंडू आणि 10 धाव संख्याची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघाला. सनी इलेव्हन कडून मात्र गोलंदाज सज्ज होते सनी माळी. फायनल चार वर्षी घ्यायला भेटत बोल सायल्या. नौ प्लस एक फील्ड असणार येणारे सहा चेंडू आणि 8 धावांची गरज असणार. नेक्स्ट बॉल फ्रीट फ्रीट सुंदर असा फटका पाहते राकेश भाऊ त्याच्या माध्यमातून. एकच धावा समाधान मानावं लागतो. येणारे पाच चेंडू आणि 7 धावांची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघाला. चौथीत झालं ना हे. उद्या 9:30 डॉट रॉयल गार्डनला. येणारे पाच चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असणार. दर्शनचा सुंदर असा फटका बारामध्ये 9 चेंडू आहे. 9 प्लस 4 असा 5 धावा ऍड होतात. दाव फलक जाऊन पोहोचलाय 39 धाव संख्येवर. येणारे 5 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज असणार. बॉलर बाद आहे. येणारे 5 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज असणार स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघाला. नेक्स्ट बॉल फ्री हिट. वन न्यू बॉलर पाहायला मिळतोय. दर्शनचा फटका सुंदर असा फटका आहे. दर्शनचा झेलबादच्या स्वरूपात बाद व्हायला लागतो दर्शन याला. चौथा धक्का लागला जातोय स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघाला. नाही फ्री हिट आहे ती फ्री. एक धावांची गरज असणार चार चेंडू आणि 1 धावाची गरज असणार. सामना मात्र जिंकला जातो स्वर्गीय दिनेश इलेव्हन संघांनी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय राकेश राऊत.